निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार। अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणवासियांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे। माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोकणच्या मदतीला भाजपा या अभियानाअंतर्गत 14 ट्रक मदत सामुग्री आज महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यालय मुंबई येथून कोकणात रवाना करण्यात आली। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि मुंबई म्हणत असताना मुंबई भाजपा पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, पनवेल जिल्हा या सगळ्या परिसरातून एक आम्ही लोकांना अपील केलेलं आहे मुंबईत की कोकणामध्ये मदतीची आवश्यकता आहे। एक भयंकर असं संकट कोकणावर आलेलं आहे आणि तातडीची जी काही एक मदत आपण करू शकतो, सोलार लॅम्प्स देऊ शकतो, पॉवर नसल्यामुळे छप्परं उडालेली आहेत तर शीट्स नेऊ शकतो, अशा पद्धतीचं वेगवेगळं साहित्य हे मुंबईतून गोळा करून आम्ही कोकणाच्या दिशेने हे पाठवलेलं आहे। काल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते 14 ट्रक्स हे निघालेले आहेत। आज दापोलीला मी स्वतः हे 3 ट्रक घेऊन आलेलो आहे। तर अशा पद्धतीची एका बाजूने मुंबईतून साहित्य गोळा करणे आणि दापोलीला आणणं अशा म्हणजे कोकणात आणणं अशा पद्धतीचे एक आमचा प्रयत्न आहे। हे पहिल्या फेजमध्ये आहे, हे सतत चालू राहणारं कार्य आहे, परंतु सगळं सामान गोळा होईपर्यंत न थांबता तातडीनं जसं गोळा होतंय तसंच आम्ही हे कोकणाच्या दिशेने पाठवतो। प्राथमिक स्वरूपात दापोली तालुक्यात आज 3 ट्रक सामान घेऊन आले आहेत। या ट्रकमध्ये अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेल, कोळसा, सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, सोलर कंदील, मेणबत्ती, माचीस आदी सामुग्रीचा समावेश आहे। मुंबई भाजपाच्या वतीनं गेली 2 दिवस एक अभियान राबवण्यात आलं आणि त्या अभियानातून जनसहभागातून ही मदत सामुग्री गोळा करण्यात आली। पहिल्या टप्प्यात जी मदत गोळा झाली ती 14 ट्रक सामुग्री रवाना करण्यात आली। कोकणावर आलेलं हे संकट मोठं आहे आणि या संकटात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे कोकणवासियांच्या पाठीशी उभी राहील। तातडीच्या स्वरूपात जी काय मदत लागेल ती त्यांना देण्यासाठी पक्ष काम करेल असं भाजपातर्फे स्पष्ट करण्यात आलं। भाजपाचे विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी आणि मुंबईतील कोकणातील नगरसेवक आणि कार्यकर्ते केदार साठे, जिल्हा उपाध्यक्ष उत्तर रत्नागिरी, तालुकाध्यक्ष मकरंद माधलेकर, दापोली तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहाय्याने गाव पातळीवर प्रत्यक्ष मदतीला सुरुवात केली आहे। भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने आणि प्रदेशाच्या वतीने ज्या 14 गाड्या काल मुंबईतून निघाल्या त्यापैकी 3 गाड्या आज दापोलीमध्ये आल्या आहेत। त्याच्यामध्ये पत्रे, कौलं, ताडपत्री, मेणबत्त्या, गाड्यापेट्या, डाळी आणि कांदे बटाट्यांच्या गोणी अशा स्वरूपाचं एक प्राथमिक पहिल्या टप्प्याचं सामान, लालटेन, कंदील असे ह्या पहिल्या टप्प्याचं इथे पोचलं आहे। नियोजन त्याचं वितरणाचं सुरू आहे। आता लगेच गाड्या चालल्या आहेत। माननीय आमदार परागजी अळवणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची एक टीम हे सर्व साहित्य घेऊन आले। त्याचं वितरणाचं नियोजन आत्ता होईल आणि पुढच्या टप्प्याचं सामान लवकरात लवकर येईल अशी एकूण व्यवस्था करण्याचं काम सुरू आहे। पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे फील्डवरती कामामध्ये आहेत। एक त्याचा आणखीन विषय असा जो जाणवतो आहे त्याच्यामध्ये मंत्र्यांच्या सातत्याच्या दौऱ्यामुळे प्रशासनाचा कारभार पण पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। कारण फक्त आढाव्याच्या बैठका सुरू आहेत। भयानच्या नंतर ज्या पद्धतीने दापोलीमध्ये लाईट आला होता तशी स्थिती आज दापोलीमध्ये नाही। मंत्री फक्त येतात जातात, लोकांच्या हातामध्ये काहीही नाही, लोकांजवळ सामानसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध नाही अशी स्थिती आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीने तातडीने निर्णय करून मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, नगरसेवकांनी एकत्रित येऊन एक पहिल्या टप्प्याचं साहित्य पाठवलं आहे। तातडीने मदत लोकांना काय होईल याचं उत्तर सरकारकडे जरी नसलं तरी भारतीय जनता पार्टी ही कोणाच्या पाठीशी उभी राहणार अशा पद्धतीचं आश्वासन हे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाच्या नेतृत्वाने दिलेलं आहे। एवढ्या ठिकाणी आपलं सांगतो। प्रहार डिजिटलसाठी रुपेश वाईकर, दापोली। ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।